एक कुटुंब जामिनावर फिरते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। काँग्रेसवर पंतप्रधानांनी ही टीका केली आहे। सीबीडी बेलापूर येथील अग्रवाल ट्रेडर इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला शुल्लक कारणावरून 3 ते 4 जणांनी बेदम मारहाण केली। इमारतीच्या गेटमधून प्रवेश करताना पुढे उभे असलेल्या ट्रकमुळे विलंब होत असल्याने सुरक्षा रक्षकाला जबाबदार धरत ही मारहाण करण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आज देखील विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत होते। कसाराकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। आटगाव स्थानकात गोरखपूर एक्सप्रेसचे इंजिन बिघडले। कसाराकडे जाणारी लोकल आसनगाव स्थानकात रद्द करण्यात आली। मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत। धुळे शहरातील दादा कटाने प्राणघातक हल्ला करण्याचा कट शिजवला असा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। आमच्यावरील हल्ला परतून लावण्यासाठी आम्ही सक्षम असून पोलिसांची कोणतीही मदत घेणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। आसाम गुवाहाटी येथे भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर सुट्टीवर गावी आले होते। शिर्डी येथून साईबाबांचे देवदर्शन करून कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे नातेवाईकांकडे घरी जात असताना सिन्नर शिर्डी राज्य मार्गावरील पाथरे या गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने श्रीराम गुजर यांचा अपघाती मृत्यू झाला। गावावर शोककळा पसरली असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। अधिक मासाची मंगळवारपासून सुरुवात झाली आहे, त्यामुळे विष्णूचे रूप असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। अधिक मासामध्ये विष्णूची आराधना केली जाते, त्यामुळे विष्णू रूपातील तीर्थस्थानांना मोठे महत्त्व अधिक मासात असते। परिणामी मंगळवारपासून महिनाभर पंढरपूर भाविकांची मोठी गर्दी होईल। अधिक मासात बत्तासे अनारसे अशा 33 वस्तूंचे विठ्ठलाकडे दान केले जाते। रत्नागिरी जिल्ह्याला 21 जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला। किनारपट्टी भागात वाऱ्याचे वेग वाढले आहेत। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। किनारपट्टी भागात 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतात। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। रायगड जिल्ह्यात सोमवारपासून संततधार सुरू असून मंगळवारी पावसाचा जोर वाढलाय। दक्षिण रायगडमध्ये महाड माणगाव म्हसळा श्रीवर्धन रोहरा या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे कुंडलिका पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। जिल्ह्यात पुढील 4 दिवस हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय। पावसाचा जनजीवनावर फारसा परिणाम झाला नसला तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उत्तर रायगडमध्ये मात्र पावसाने सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची झळ सुरू आहे। त्यातच गोसी खुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदी फुगली आहे। बॅकवॉटर नाल्या काठावरील शेतात शिरल्याने त्या काही गावांची पिके पाण्याखाली आली आहेत। पावसाचा जोर वाढल्यास मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे। अमरावती जिल्ह्यातील मागील 6 महिन्यात तपास पथकाने प्रवाशांकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना तिकीट न देणाऱ्या 49 एसटी वाहकाला निलंबित केले आहे। वाहकांनी प्रवाशांना तिकीट न देता पैसे स्वतःकडे ठेवून एसटी महामंडळाचे नुकसान केले, त्यामुळे एसटी महामंडळ तिकीट तपास पथकाला ही बाब लक्षात येताच त्यांनी ही कारवाई करत दोषी आढळलेल्या 49 वाहकावर निलंबनाची कारवाई केली आहे। राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। 17 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पुढील
24 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। गोंदिया शहराजवळून वाहणाऱ्या पांगोली नदीसह अनेक छोट्या नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे गोंदिया आमगाव महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। अनेक छोट्या नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले। पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी प्रवास करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री बैठक झाली। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चांची शक्यता वर्तवण्यात येते। सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओमन चांडी यांचं मंगळवारी निधन झालं। ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते। केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली। काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे 79 वर्षांचे होते। बंगळुरू मधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीचा आजचा 2रा दिवस आहे। या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। सभागृहाचं कामकाज सुरू होण्याच्या आधीच विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी नावही जाहीर केलं जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांनी सुरू केली। त्याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला भाजपचे काही जुने मित्रपक्ष सुद्धा उपस्थित राहणार आहेत। यंत्रणा कारवाई करू लागताच विरोधक ओरड करतात, पंतप्रधान मोदींनी टोला लगावलाय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरखेड अंतरजसह परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरवर पूर्व हंगामी कपाशीची लागवड केली होती। त्यासाठी त्यांनी बियाणे, खत, फवारणीसह ठिबकही केली आणि लाखोंचा खर्च केला। कपाशी सध्या जोरावर असताना मागील आठवड्यापासून या कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे। इथे येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही। काही दिवसांपूर्वीच मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात रील्स आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घातली होती। त्यानंतर आता मंदिर प्रशासनाने मोबाईल फोन संदर्भात मोठा निर्णय घेतला, त्यामुळे आता केदारनाथ मंदिरात भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिक शहर वाहतूक बस सेवा पुन्हा ठप्प झाली। 2 महिन्यांचे पगार थकल्याने बस सेवा बंद करण्यात आली आहे। पगार मिळेपर्यंत कामावर न येण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली। याआधी देखील पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी बस सेवा बंद ठेवली होती। वारंवार ठेकेदाराकडून पगार थकत असल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत। येवला तालुक्यातील ममदापूर येथे रानडुकरांनी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। मक्याची त्यांनी नुकसान केलं आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। रानडुकरांनी हैदोस घातला असून शेतकऱ्यांना रात्रभर शेतात राखण करून सुद्धा रानडुकर मका आणि भुईमूग पिकाचं नुकसान करतायत।
अमरावतीच्या मेळघाटमधील चिखलदरा येथे 2 दिवसीय मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवामध्ये किल्ले अभ्यासक डॉक्टर जयंत वडतकर यांचे मार्गदर्शनात पर्यटकांनी किल्ला भ्रमंती केली आहे। यामध्ये डॉक्टर जयंत वडतकर यांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तूंची संपूर्ण माहिती दिली आहे। गोसी खुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रासह भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे गोसी खुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत नियंत्रण ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने धरणाचे 33 दरवाजे सुरू केले आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर आणि जीप खडवली फाट्यावर भीषण अपघात झाला। अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले। जीपला भरधाव येणाऱ्या कंटेनरने धडक दिली, गाडी 40 ते 50 फूट दूर फेकली गेली। जखमींना पडघा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले। जव्हारमधील दाभोसा धबधबा येथे एका बुडणाऱ्या पर्यटकाला वाचवण्यासाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। साताऱ्यात खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात सोमवारी एक माल ट्रक 150 फूट खोल दरीत कोसळला। ट्रक पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली। ट्रक मध्ये केमिकल लिक्विडने भरलेले बॅलर असल्याने घाट चढत असताना अवजड मालामुळे ट्रक माघारी येऊ लागला आणि थेट दरीत कोसळला। सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत चालत्या ट्रक मधून उडी मारली आणि तो बचावला। पश्चिम विदर्भात यवतमाळ वगळता अमरावती वर्धा येथे हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात 144.4 मिलीमीटर करण्यात आली आहे। त्यानंतर गोंदियामध्येही 87 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। राजापूर शहरासह तालुक्यात सर्वत्र दमदार पाऊस पडलाय। या पावसामुळे भात लावणीच्या कामाला वेग आलाय। दरम्यान करक पांघरी येथील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, त्यामुळे धरणामधून सांडव्यांवरून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलमधून विना तिकीट प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने ची डोकी आता वाढली आहे। एप्रिल ते जून या महिन्यात 3 महिन्यांमध्ये तब्बल 19,618 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली आहे।